यानंतर मी नरेंद्र डेंगळे यांना बोलायची विनंती करणार आहे. दिल्लीतल्या त्यांच्या 10 वर्षाच्या सहवासावर त्यांनी एक ग्रंथालीच्या रुचीमध्ये एक लेख लिहिला होता. मुळात मराठीमध्ये चित्रकारांवर अशा प्रकारचे जे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लेख लिहिले गेले, त्यातला एक सर्वोत्कृष्ट लेख म्हणून त्या लेखाचा उल्लेख करावा लागेल. आणि त्या लेखातनंच सतीश नाईक यांच्या मनात वासुदेव गायतोंडे यांचा शोध घेण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नरेंद्र डेंगळे यांचं त्यानंतरच्या सगळ्या प्रवासात असलेलं सहकार्य देखील मोलाचं ठरलं. आपल्यासमोर नरेंद्रजी डेंगळे. सभागृहातले सगळे मान्यवर कलाकार, चित्रकार, आर्किटेक्ट्स, लेखक, डान्सर्स आणि रसिक, बरंच काही सांगून टाकण्यात आलेलं आहे, माझ्यासाठी फार राहिलं आहे असं काही नाही. आणि मलासुद्धा पुण्याला जायचं आहे पटकन. तेव्हा काही गोष्टींचा उल्लेख करतो जो डोक्यात घोळत होत्या गोष्टी. पहिली गोष्ट अशी की या इथे मला सतीश नाईक यांनी निमंत्रित केलं काही विचार सांगण्यासाठी, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी जो काही संबंध ध्यास घेतला आहे, प्रवास घेतला आहे, हा विलक्षण कष्टाचा आहे हेही मी जाणतो. इथे कुलगुरूंनी जे भाषण केलं तेही अतिशय चोख असं होतं, त्याच्यात इतके विषय त्यांनी पटकन थोडक्यात मांडले आणि त्याला साथ कोलत्यांनी पण दिली. अनेक विषयांचा इथे उहापोह झालेला आहे. 1987 साली मी एक गायतोंड्यांवरती लेख लिहिला होता आणि तो ग्रंथालीच्या रुचीने छापला होता. त्यावेळेला गायतोंड्यांची चित्रं लाख किंवा कोट्यावधी रुपयाला विकली जात नव्हती आणि गायतोंडे हे नावसुद्धा कुठल्या घरात पोचलं असेल महाराष्ट्रात असं मला आठवत नाही. मुंबईत काही कलाकारांना ते निश्चितच माहिती होते, दिल्लीतही त्यांचे फार खास मित्र होते. ते मितभाष्य होतेच, पण त्यांच्याकडे जी काही मंडळी यायची, विशेष करून दिल्लीतले काही चित्रकार, त्याच्यामध्ये रामकुमारांचं नाव घ्यायला पाहिजे, लक्ष कृष्ण खन्नांचं घ्यायला पाहिजे, तय्यब मेहतांचं घ्यायला पाहिजे, हुसेन, जतीन दास, ही दिल्लीतली मंडळी वरचेवर तिथे यायची. इनफॅक्ट त्यांच्या पहिल्या बरसाती, मग अशी बऱ्याच बरसातींचा उल्लेख झाला, मला माहीत नाही कुठली बरसाती ते म्हणत आहेत, पण सर्वात पहिली बरसाती जी होती जिथे मी अनेक वेळा गेलो, त्या बरसातीचं दार होतं आणि त्याच्यावरती प्रत्येक कलाकाराची सही असायची. मी येऊन गेलो, एक सही आणि खाली चित्र असायचं कधी कधी. आणि मला वाटायचं हे दारसुद्धा आपण ठेवायला पाहिजे, कुणीतरी जपून ठेवायला पाहिजे, इतकी सुंदर त्याच्यामध्ये काहीतरी छोट्या छोट्या कमेंट्स होत्या असो. पण त्यावेळेला मी जे चित्र त्यांची पाहिली, जरी मला गायतोंड्यांचं नाव माहिती होतं आणि काही त्यांची प्रिंट्सही मी पाहिल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष मी त्यांचा कॅनव्हस पाहिला तो 1974 साली धुमीमलच्या गॅलरीमध्ये दिल्लीला कनॉट प्लेसमध्ये माझ्यासमोर. म्हणजे मी त्या गॅलरीत गेलो आणि समोर तो ग्रीन असा कॅनव्हस मला अजूनही पूर्णपणे जाणवतो. आणि तो मोनोक्रोमॅटिक, जसा एकाच रंगाचा विस्तार इतका सुंदर केलेला त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काही कदाचित पांढरा रंगाचे अंश काही असतील, त्याचे इतके पदर होते की मला असं वाटायला लागलं मी तिथे उभा राहिलो आणि मी बघायला लागलो. आणि जसं ते कुमारांचं आहे ना, भवर मना गेलो, तसं काहीतरी म्हणजे कुठेतरी भरकटतच मन गेलं की हे आपण चित्र बघतोय, काय करतोय, म्हणजे काय आहे. मग अशी कोलते म्हणाले, तसं सगळ्यांना त्याच्यातून अर्थ हवा असतो, चित्रातून अर्थ पाहिजे असतो सामान्य माणसाला. ते काही गैरे असं नाही, परंतु त्यांना हवं असतं की हे बाबा मला काही समजत नाही, हे अमूर्त वगैरे मला काही समजत नाही. आणि गंमत त्याचे मजेचा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये संगीत सगळ्या घराघरात पोचलेलं आहे, पण संगीतातली अमूर्तता लोकांना तशी प्रश्नचिन्ह घेऊन येत नाही समोर, पण चित्रकलेतली येते. चित्रकला समजत नाही आणि संगीत समजतं का काय मला माहिती नाही, वास्तुकला तर अजून दूरच राहू दे. पण संगीत, चित्रकला, वास्तुकला याच्यावरती आपल्याकडे लिखाण कमी आहे, चर्चा कमी आहे. आपल्या इथून 10 मिनिटाच्या रस्त्यावर NGMA वास्तुकलेवरती एक प्रदर्शन भरलेलं आहे 1947 ते 2015 पर्यंत.
ते काही चांगल्या मंडळींनी क्युरेट केलेलं आहे. 3 मजले ते एक्झिबिशन आहे, त्याच्यात पब्लिकेशन्स लावलेली आहेत, पण आपल्यातल्या किती जणांनी ती पाहिली आहेत मला माहिती नाही. तसंच चित्रकलेवरती जो काही रिव्ह्यू किंवा समीक्षा येते ती इतकी त्रोटक असते किंवा ती इतकी युलोजायझिंग असते की त्याच्यामधनं आपल्याला चित्रकलेचाही बोध होत नाही आणि काहीच कळत नाही. आज आपण गॅलरीतून बाहेर आलो तर काय पद्धतीचं संभाषण कानी पडतं? चित्रकारांचं विषय मी बोलतो आहे, चित्रकार एकमेकांना बोलत असतात. अरे सेल बराच झाला किंवा मार्केटिंग कमी पडलं गॅलरीचं किंवा मार्केट एकदम डाऊन आहे किंवा काहीतरी करायला पाहिजे किंवा लक्ष्मण श्रेष्ठांसारखी चित्रं आपल्याला काढता यायला पाहिजे, मग ते डोक्यात ठेवून त्याची कॉपी करणं, असे अनेक पद्धतीचे म्हणजे चित्रकाराचा दुसऱ्या चित्रकाराशी संवाद होत नाही असं नाही मी म्हणत, तो संवादही होतो. काही जणं त्या टेक्स्चरचा टेक्निकचा विचारांचा मागोवा घेत असतातही, परंतु तो एक विशिष्ट गटात पॉलिटिकली कम्फर्टेबल किंवा राजकीय आपले विचार सगळे माहिती आहेत, आर्थिक विचार माहिती आहेत, सामाजिक, मग तिथे तो विचार होतो. किंबहुना हे सगळ्याच स्तरांवर असं होत असेल, वास्तुकलेतही होत असेल, संगीतातही होत असेल कदाचित. प्रेक्षकाला जो अर्थ हवा असतो तो कंपॅरेटिव्ह बेसिसवरती हवा असतो, त्याला इथं तुलनात्मक करायचं असतं की हा रंग किंवा हा आकार म्हणजे अमुक अमुक मला जो अभिप्रेत आहे तो, अशा कंपॅरेटिव्ह बेसिसमध्ये तो ते चित्र पाहत असतो. जर आपण गायतोंड्यांचं मी इथे पुनरावृत्ती इतरांच्या जे काही झालं आहे त्याचे मी शक्यतो टाळतो आहे किंवा लेखात लिहिले ते सुद्धा. मला असं वाटतं की उपनिषदामध्ये आपल्याकडे 4 जाणीवेच्या स्थिती सांगितल्या, त्या फार सुंदर आहेत. पहिली स्थिती आहे विश्व, म्हणजे काय तर वैश्विक भावना आणि आपलं जे दृश्य आणि भौतिक जग आहे त्याविषयीचा उहापोह आहे संबंध, की ह्या भौतिक जगाला जगाशी माझं काही देणं आहे, इथे मी काही काम करू शकतो, राजकीय व्यवहार करू शकतो, काहीतरी नीट करू शकतो, काहीतरी मला सुधारायचं आहे, हा समाज बदलून टाकायचा, हे सगळं भावना असतात ह्या भौतिक जगात, ह्या सगळं विश्व म्हणजे दृश्य जगातल्या कल्पना मॅनिफेस्ट वर्ल्ड मधल्या, त्यातून जी चित्र निर्माण होतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट वैचारिकता असते, त्याच्यात विशिष्ट आकार असतात, त्यांची एक मांडणी असते, त्याच्यातून एक काही विचार आपल्याला पोचवायचा असतो लोकांच्याकडे. दुसरी जी म्हटलेली आहे ती म्हणजे तेजस. तेजस स्थिती काय असते तर ती ड्रीम म्हणजे स्वप्नस्थिती असते. तर आपण शगाल वगैरे मंडळींची जेव्हा चित्र बघतो त्याच्या आपल्या दृश्य आकार जे आपण विश्वस्थितीत मोजलेले असतात, रेकॉर्ड केलेले असतात, त्यांचं रिकम्पोजिशन होत असतं. ते कोण करत असतं, ते कसं करत असतं हे आपण सांगू शकत नाही, पण ते होत असतं. पण ती सगळी त्यातले तिथले आकार जे आहेत, दृश्याकार आहेत, त्यांचं उगमस्थान पुन्हा विश्व अवस्थेत असतं. तिसरी आपल्याकडे म्हटलं आहे प्राज्ञस्थिती म्हणजे स्वप्नरहित स्थिती, आणि त्याला काहीतरी आध्यात्मिक पण अर्थ दिलेला आहे. आणि त्याच्या पुढची स्थिती आहे ती तुरीय. मला असं वाटतं की गायतोंड्यांची जी 70 सालच्या आसपासची जी चित्रं मी पाहिली, 74 ते 87 पर्यंत जी चित्रं मी प्रत्येक चित्र पाहिलं, त्याच्यामध्ये जाणीव आणि नेणीव हा जो काही भाग आहे, त्यांची जी काही शिवाशिवी आहे आणि खेळ आहे, हा मात्र तिथे दिसतो की ह्याच्यात कलाकार कुठे आहे आणि रंग कुठे आहे आणि कशातून तो उगम झाला हे आपल्याला सांगता येत नाही. गायतोंड्यांच्या जर आपण संबंध चित्र पाहिली तर त्याचेसुद्धा आपल्याला 4 टप्पे करता येतील. आणि जे जे स्कूलमधली त्यांची जी चित्रं आहेत सुरुवातीची, त्याच्यात आपल्याला दृश्याकार दिसतात, व्यक्ती दिसतात, वस्तू दिसतात, झाडं दिसतात, वास्तू दिसते आणि त्यांचं रिकम्पोजिशन दिसतं, कथावली दिसते, त्याच्यात काहीतरी एक गोष्ट सांगतायत असं दिसतं. हळूहळू त्याच्यातून हे आकार आकारविरहित चित्र आपल्याला दिसतात. ह्याच्यामध्ये पॉल क्ले वगैरेंचा उल्लेख झाला आणि त्याच्यातून ते सुरू झालेलं आहे असं मला वाटतं बरंचसं. आणि पुढे हा जो दुसरा जो आहे हा पॉल क्ले, स्वतः गायतोंडे म्हणायचे, जेव्हा त्यांना फाब्रिनी
रिव्ह्यू लिहिला होता की गायतोंडे इज लॉक स्टॉक बॅरल पॉल क्ले. तेव्हा गायतोंडे म्हणाले असं काही नव्हतं, म्हणजे मीच पॉल क्ले झालो होतो असं त्यांची भूमिका होती. तर ही जी संबंध स्थिती होती ज्याच्यामध्ये पॉल क्लेच्या मोहजालात गायतोंडे सापडले होते, पण ते स्वतः पॉल क्ले होते आणि त्यातून ते जेव्हा बाहेर आले त्याच्यात आपल्याला त्यांचा जो विचार आणि वाचन याची जोड दिसते. अमृत अनुभव आणि झेन यांचा उल्लेख झाला, निसर्गदत्त महाराजांचा झाला, कृष्णमूर्तींचा झाला. तिथे आपल्याला त्यांची सो कॉल्ड मेटाफिजिकल लँडस्केप दिसतात ज्याच्यामधून आकार हळूहळू निघालेला आहे, परंतु रिफ्लेक्शन दिसत आहे, चेहरे दिसत आहेत. म्हणजे एखाद्या हॅमलेटच्या बापाचं भूत असावं, रशियन हॅमलेट पाहिलेलं असेल तर लक्षात येईल तुम्हाला की कसं असेल, तर तसे आकार दिसत आहेत, रिफ्लेक्शन दिसत आहेत, पुढे हे पण त्याच्यातून विरक्त झालेले दिसतात. आणि हा जो जो 70 आसपासचा जो त्यांच्या चित्रकलेचा काळ आहे, हा मला स्वतःला विलक्षण भावलेला काळ आहे की ह्याच्यातून मी वास्तुकार म्हणून मला काहीतरी त्याच्यात स्पेस वगैरे दिसायची, अवकाश दिसायचा, त्याच्यातून मी काही शोधायचा प्रयत्न करत असायचो. पेंटिंग झालं रे झालं की मला युरोप यायचा आणि मी आणि माझी पत्नी गायतोंड्यांच्या बरसातीत जाऊन बसायचो, चर्चा अर्थातच काही नसायची आणि आम्ही चित्र बघायचो, काही संगीत वगैरे ऐकत चित्र बघत बसायचो. तर संगीताचा आणि चित्रकलेचा जो अनुभव आहे, श्राव्य आणि दृश्य, ह्याला काही शब्द श्रेष्ठ आहेत असं मी म्हणत नाही, शब्द काही वरती नाही आहेत. आज सगळ्याचं शब्दांकन कशासाठी करायला पाहिजे? आणि त्या काळात जर आपण बघितलं तर मला असं मांडा असं वाटतं की साहित्यिकांनी दृश्यकलेला थोडंसं डावललेलं आहे. इंटरडिसिप्लिनरी सेमिनार्समध्ये चित्रकला किंवा संगीत ह्यांना अलीकडे 80 पुढे समाविष्ट केलेलं दिसतं आपल्याला. हे विषय टाळण्यात आलेले आहेत इंटरडिसिप्लिनरी फील्डमध्ये, हे कोणी मंडळी घेतलेली नाही आहे. आज आपण वास्तुकार त्याच्यात घेतो, चित्रकार घेतो, त्यामुळे आज काय झालेलं आहे की जरी ही तिन्ही भाषा आपण स्वतंत्र धरल्या, चित्रकलेची भाषा, संगीताची भाषा आणि लेखन, विविध डिसिप्लिनमधलं रिसर्च लेखन, आता दोन्ही याचा म्हणजे विचार आणि त्याचं जे काही प्रोजेक्शन आहे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये, आपल्याला असं लक्षात येईल की थिअरी इज नॉट अप्लाइड नेसेसरीली बट थिअरी इज लिव्ड. त्यामुळे थिअरी कुठे आहे आणि तुम्ही अप्लाय कुठे करताय, ही जेव्हा एकमेकात मिसळून जातात त्यावेळेला लर्निंग, मेडिटेटिव्ह, कॉन्स्टंटली मेडिटेटिव्ह ॲक्शन असं गायतोंडे मला म्हणायचे. ते काहीच बोलायचे नाहीत असं नाही. आणि त्यांच्या 3 टेप्स, ऑडिओ टेप्स मी ट्रान्सक्राईब करून चर्चा करून नंतर आम्ही हे एक लेख लिहिला होता. त्या टेप्स अर्थात त्या ममताच्या होत्या आणि त्याच्यात माझी चर्चा काही होती. परंतु मला ते म्हणायचं की इट्स अ कॉन्स्टंटली मेडिटेटिव्ह ॲक्शन. आणि ज्या वेळेला मला बुद्धाची असीम शांतता लाभेल त्यावेळी माझी चित्रकला थांबेल. चित्रकलेविषयी, चित्रकला हे त्यांचं एक धर्म होता, अंग होतं. आणि म्हणून जर असीम शांतता जर तुम्हाला मिळाली तर चित्र हे महत्त्वाचं नाही. मला असं वाटतं की आज मी जास्ती बोलणार नाही आता, कारण बरेच चित्रकला, चित्रकलेमधून जो काही आशय प्रेक्षक घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो हा त्याचा आशय आहे. त्याचा चित्रकलेत काही तो आशय दडलेला असतो असा आपल्याला दावा करता येत नाही. तो चित्रकाराला अभिप्रेत असतो का नाही हाही दावा करता येत नाही, किंवा त्याच्यातून तसा आशय असायलाच पाहिजे असाही आग्रह धरता येत नाही. तो त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या मनोविचारावर अवलंबून असतो, त्याची घडण कशी चाललेली आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. त्याच्यामुळे हा जो काही आशयाची जी काही ओढ असते एखाद्या प्रेक्षकाला, कारण त्याची सवय शब्दांची आहे, त्याचं वाचन जास्ती असतं, त्याचं श्रवण असतं कदाचित, म्हणून तो एक विशिष्ट अर्थ त्याच्यातून शोधून काढत असतो. परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा जायची एक तयारी असली पाहिजे, तेव्हाच आपल्याला चित्रकला समजेल. आज या पुस्तकाच्या रूपानं सतीश नाईक यांनी गायतोंड्यांची ओळख आपल्याला सगळ्यांना करून दिली आहे. ही फार मोठी आनंददायक घटना आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र या निमित्तानं दृश्य कलांवर अधिक सखोल अभ्यास करील आणि अनेक गैरसमज, पूर्वग्रह, मॉडर्निटीविषयी
कंटेम्पररी काय आहे याच्याविषयी हे दूर करतील आणि चित्रकलेकडे एका नव्या नजरेने बघतील, त्याच्यात पारंपरिकता म्हणजे काय आणि नवं काय याचा विचार करतील. काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये चित्रकलेविषयी आता बऱ्यापैकी समीक्षा येते, कधीकधी आर्किटेक्चरवरही येते. संगीताला मात्र एक प्रचंड ट्रॅडिशन मिळालेली आहे. भातखंडे आहेत, प्राध्यापक देवधर आहेत, वामनराव देशपांडे आहेत आणि अशोक दामोदर रानडे आहेत. त्यामुळे इतकी ठोस बैठक आणि व्यासपीठ तयार झालेलं आहे तसं चित्रकलेला झालेलं नाही आहे. आणि चिन्हाचा जो काही प्रकल्प आहे, लिखाण आहे, काही मंडळींनी लिखाण केलेलं आहे, याच्यातून आपण चित्रकलेविषयी जर विचार आणि त्याबरोबरचं जर आचार परफॉर्मिंग हे जे काही आपण हँड्स ऑन आर्ट असं म्हणतो टुडे हे जर समोर मांडलं तर महाराष्ट्रातलं समाज नुसताच प्रेक्षक राहणार नाही कलेचा, तो चोखंदळ प्रेक्षक होईल अशी मी आशा करतो आणि तो प्रेक्षकही ठरेल दृश्यकलांचा, असा मी अशी आशा करून माझं भाषण आवर्त घेतो. धन्यवाद.